नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण अंकांची लयबद्ध मांडणी कशी तयार होते, अंक मालिका कशी तयार होते हे व्यवस्थितपणे पाहिलेलं आहे. आता आपण या अंक मालिकेवरती परीक्षेत प्रश्न कसा विचारला जातो आणि आपल्याला अचूक पर्यायापर्यंत कसं पोहोचायचं हे पाहणार आहोत. हे समजण्यासाठी मी या ठिकाणी एक प्रश्न घेतलेला आहे. प्रश्न असा आहे, पुढील पदांच्या लयबद्ध मांडणी प्रश्नचिन्हाच्या जागी अनुक्रमे कोणती पदे येतील आणि अंक मालिका दिलेली आहे 57-5 प्रश्नचिन्ह 5, 75-7 प्रश्नचिन्ह 7, 57-57 प्रश्नचिन्ह, 75-75 प्रश्नचिन्ह आणि त्याला पर्याय या ठिकाणी 4 पर्याय दिलेले इथं मी इथं लिहिलेले आहेत ते. तर पहिला पर्याय आहे 75-75, दुसरा पर्याय 75-57, तिसरा पर्याय आहे 75-55 आणि चौथा पर्याय आहे 57-57. या 4 पर्यायापैकी आपल्याला एक पर्याय अचूक निवडायचा आहे. आता योग्य पर्याय निवडण्यासाठी आपण अंक मालिकेचं निरीक्षण केल्यानंतर सरळ सरळ अंक मालिका जर वाचली तर आपला कसल्याच प्रकारचा बोध त्या ठिकाणी होत नाही, परंतु या अंक मालिकेचे आपण गट पाडले तर आपल्याला अंक मालिकेचा बोध होतो. तर गट कसे पाडायचे बघा, तर 5-5 अंकाचे आपण या ठिकाणी गट पाडतो. बघा, हा पहिला गट, हा दुसरा गट, हा तिसरा गट आणि चौथा गट. आता हे गट पाडल्यानंतर हे गट जर आपण एकाखाली एक व्यवस्थित जर मांडले तर आणखीनच आपल्याला त्या ठिकाणी त्या अंकाच्या गटामध्ये असणारा जे साधर्म्य आहे किंवा जो गुणधर्म आहे तो आपल्याला दिसून येतो. बघा, तर पहिला गट जो आहे मी इथं मांडलाय, पहिल्या गटामध्ये काय 5-7-5 प्रश्नचिन्हाच्या ऐवजी मी डॅश वापरलेला आहे, शेवटचा अंक 5. त्याच्यानंतर दुसरा गट मी या ठिकाणी मांडतोय, दुसरा गट या ठिकाणी 7-5-7-5 जसा प्रश्न घेतला, त्याच्यानंतर परत 7 घेतला, त्याच्यानंतर प्रश्नचिन्हाच्या ऐवजी डॅश घेतलाय ठरावे आणि इथं शेवटचा अंक 7. त्याचप्रमाणे चौथा गट तिसरा गट या ठिकाणी मांडलेला आहे, तिसऱ्या गटामध्ये 5-7-5-7 प्रश्नचिन्ह, 5-7-5-7 प्रश्नचिन्हाच्या डॅश वापरलेला आहे आणि चौथा गट जो आहे चौथ्या गटातील अंक तसेच या ठिकाणी खाली घेतलेले. आता ह्या गटांचं व्यवस्थित जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसून येतंय की गट क्रमांक पहिला आणि तिसरा समान आहे आणि गट क्रमांक दुसरा आणि चौथा समान आहे. हे कसं कळतं बघा, तर गट क्रमांक पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये पहिला अंक 5-5, दुसरा अंक 7-7, तिसरा अंक 5-5. आता चौथा अंक जरी इथं गाडीला असला तरी आपण त्याच्यावर कळून येते की ज्या अर्थी पहिला आणि तिसरा समान गट वाटतोय आपल्याला त्या अर्थी हे अंक सुद्धा सारखेच असतील. तसंच दुसऱ्या आणि चौथ्याची जर समजा आपण तुलना केली तर दुसऱ्या आणि चौथ्या गटातील 7-7-5-5-7-7 आणि डॅश इथं 5 दिसतोय, 7 आणि डॅश दिसतोय. तर पहिल्या 3 अंकावरून आपल्याला दिसून येते की दुसरा आणि चौथा गट सारखा आहे. याचा अर्थ काय की पहिल्या गटातील आणि तिसऱ्या गटातील अंक सारखे आणि दुसऱ्या आणि चौथ्या गटातील अंक सारखा आहे आणि यावरून आपण गाळ्याला जागी किंवा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येणार आहे ते पाहणार आहे. मग पहिला आणि तिसरा जर सारखा आहे तर पहिल्यामधला पहिल्या आणि तिसऱ्या गटातला पहिला अंक 5-5, दुसरा अंक 7-7, तिसरा अंक 5-5, चौथा अंक 7-7 असला पाहिजे. म्हणजे गाळ्याला जागी 7 हा अंक येईल, म्हणजे 7 अंक आपण या ठिकाणी त्या गटाचा निघणार अंक 7 काढला येईल. त्याचप्रमाणे आता आपल्याला पहिल्या आणि तिसऱ्या गटामध्ये 5व्या अंकाची गरज आहे, 5वा अंक सुद्धा समान असेल, त्यापैकी पहिल्या गटामध्ये 5वा अंक 5 दिलेला आहे याचा अर्थ तिसऱ्या गटातील 5वा अंक सुद्धा त्या ठिकाणी 5 असला पाहिजे आणि मग इथं मी 5 लिहिलं आणि तो अंक मी बाहेर काढला की जेणेकरून आपल्याला पर्यायापर्यंत पोहोचता येईल. आता गट क्रमांक दुसरा आणि चौथा हे समान आहे, कसे तर 7-7-5-5-7-7 आणि मग आता इथं 5 आहे म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा 5 असला पाहिजे, तो 5 आपण इथं बाहेर घेतला. त्याच्यानंतर गट क्रमांक चौथ्या मधला आपला 5वा अंक शोधायचा आहे, दुसरा आणि चौथा गट सारखा आहे याचा अर्थ त्यातला 5वा अंक आणि इथला 5वा अंक सारखा असेल आणि म्हणून हा जो 7-7 आपण इथं लिहिला आणि तोच 7 या ठिकाणी बाहेर पडला आहे. म्हणजे आता बघा, पहिल्या गटातून आपल्याला 7 बाहेर पडला, गाळ्या जागेमध्ये 7 आहे, दुसऱ्या गटामधून गाळ्या जागेच्या ठिकाणी 5 आहे, तिसऱ्या गटामधून गाळ्या जागेच्या ठिकाणी 5 आहे आणि चौथ्या गटातून गाळ्या जागेच्या ठिकाणी 5व्या ठिकाणी 7 आहे. हे सगळे अंक आपण एकत्रित गोळा केले तर आपल्याला ह्या ठिकाणी 7-5-5-7 हा गट तयार होतो आणि हा गट जो आहे
तो आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय 7 5 5 6 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणचं उत्तर आहे आणि हा उत्तराचा पर्याय आपण परीक्षेमध्ये उत्तरपत्रिकेमध्ये योग्य पर्यायाला त्या ठिकाणी गोल करून त्याचं उत्तर आपण लिहू शकतो.